अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। नेरीदिगर गावातील सम्राट बुद्धविहारामध्ये प्रथमच बालसंस्कार वर्ग आणि धम्मसंस्कार एक दिवसीय शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते। या शिबिराला नेरीदिगर येथील बौद्ध उपासक उपासिका आणि बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांना पूजनीय भदंत एस धम्मसेवक दी खेरो यांनी धम्म देशना देत बौद्ध धम्माविषयी सकोल असे मार्गदर्शन केले। समता, बंधुता, स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम, स्वच्छता, वृक्षारोपण, पाणी वाचवा, बेटी बचाव या मानवी जीवनाशी निगडीत असलेल्या महत्त्वपूर्ण बाबींचे सकोल असे विश्लेषण भदंत एस धम्मसेवक दी खेरो यांनी उपस्थित बौद्ध उपासकांना समजावून सांगितले। पाहूया बौद्ध धम्मीय बालसंस्कार वर्ग आणि धम्मसंस्कार एक दिवसीय शिबिराचा हा विशेष कार्यक्रम। Thank you.
शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि तुतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तुतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तुतीयम्पि संघं शरणं गच्छामि तदीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तदीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणागमन सम्पन्नं आम्बते पानातिपाता वीरमणी सिक्खापदं समाधियामि अन्नदाना वीरमणी सिक्खापदं समाधियामि सुमेच्छाचार वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावाद वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामिरय मज्जपमादठान वीरमणि सिक्खापदं समाधियामि నమామి ధమ్మం నమామి సంఘం నమామి అహం వందామి సపదం शिवाजी महाराज जगतगुरु संत तुकोबाराय क्रांति सूर्य महात्मा ज्योतिराव फुले माता जिदाई भीमाई रमाई महामाया प्रजापती या सर्व महापुरुषांना महामात्यांना व त्यांच्या धम्मक्रांतीला त्यांच्या परिवर्तनाला अखेरच्या श्वासापर्यंत समर्पित राहून येथे बसलेले समस्त बौद्धजन उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री मुदिता ठेवून आज या सम्राट बुद्ध विहारामध्ये एक दिवसीय बाल धम्म संस्कार
केंद्राचं आयोजन समस्त या व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आलं आणि या शिबिराला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. म्हणून या शिबिराचं आयोजन अनेक प्रकारे होत असते, 10 दिवसाचं होत असते, पण आपण एक दिवशी या शिबिर घेतलं, मार्गदर्शन शिबिर घेतलं आणि या मार्गदर्शन शिबिराला आपले बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित झाले. सांगायचं तात्पर्य की मुलं हे मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्यांच्या बालमनावर संस्कार बिंबवणे हे अतिशय महत्त्वाचं असते आणि मन हे लहानपणी घडलेले संस्कार हे अतिशय दृढ निश्चयी संकल्पित असतात आणि या लहान मुलावर जर संस्कार बिंबवले तर हे उद्याचं भविष्य असतं आणि हे उद्याचं भविष्य जर घडवायचं असेल, हे राष्ट्र घडवायचं असेल आणि जो डिजिटल इंडिया घडवायचा असेल आणि देशाला जर खऱ्या राष्ट्रप्रेमाची गरज असत असेल तर बालमनावर संस्कार बिंबवणे गरजेचे आहे. आणि हे संस्कार बुद्ध संस्कार बुद्ध विहाराच्या माध्यमातून, कारण बुद्ध विहार हे मानव निर्मितीचं केंद्र आहे. इथं माणूस बनतो, माणूस बनण्याचा हा एकमेव कारखाना आहे आणि इथं माणूस कसा घडतो तर बघा, बाल संस्कार केंद्र संस्काराचे मोती असतात. गर्भापासून, आईच्या गर्भापासून जर आपण संस्कार केले, चांगले पुस्तकं वाचत गेलो, चांगलं ज्ञान घेत गेलो तर निश्चितच संस्कार आपल्या मनावर घडतात. त्या संस्काराचं उदाहरण देतो, छत्रपती शिवाजी महाराज आईच्या गर्भात असताना माता जिजाईला असं वाटलं की मी घोड्यावर बसाव, सैन्य बघाव, तलवार फिरवाव आणि तिच्या मनात अशी भावना उत्पन्न झाली, ती अशी बोलत होती आणि तिच्या गर्भातल्या बाळावर असा संस्कार झाला आणि तिनं दिलेल्या बाळाला जन्म दिला, तो बहुजन प्रतिपालक झाला. त्यानं बहुजनाचं स्वराज्य आणलं, आहे का नाही? हिंदवी स्वराज्य नाही आणलं, बहुजनांचं स्वराज्य आणलं. हिंदवी स्वराज्य नाही आपल्याला खोटा इतिहास सांगितला. एका मातेला असं वाटलं की मी प्राणी मात्रांना पाणी पाजावं, अस्पृश्यांना पाणी पाजावं की जे पाण्यासाठी ताणलेले आहेत. त्या मातेच्या गर्भात बाळ असताना असं तिने विचार केला, संकल्प केला आणि तो विचार करत असताना त्या मातेच्या पुढे एक छानसा सुंदर असा क्रांती सूर्य जन्माला आला, महात्मा ज्योतिराव फुले. एका मातेला असं वाटलं माझा मुलगा मोठा, तिच्या गर्भात असताना तिला असं वाटलं माझा मुलगा मोठा साहेब व्हावा. काय व्हावा? मोठा साहेब व्हावा. गोर गरिबांचा वाली भिकराव बाबासाहेब झाला, साहेबच नाही तर बाबासाहेब झाला. हे गर्भाचे संस्कार आहेत आणि या गर्भाच्या संस्कारापासून अनेक प्रकारचे संस्कार सुरू होतात. त्याला म्हणतात तब उठाण संखारा. आणि हे संस्कार गर्भापासून संस्कार सुरू होतात तर मरणाच्या अंतिम संस्कारापर्यंत संस्कार होतात आणि हे बौद्ध संस्काराला अनुरूप संस्कार हे विज्ञानवादी आहे, हे अंधश्रद्धावादी नाही. इथं परंपरेनं रूढी परंपरेनं चालत नाही, इथं संस्कारानं चालते. आणि संस्कार जर बिंबवायचे असेल तर छोटंसं उदाहरण देतो, दोन पोपट होती. पोपट एका शिकाऱ्यानं दोन पोपट आणले विक्रीसाठी आणि ती पोपट तो संपूर्ण गावामध्ये फिरत गेला. एक पोपट त्याचा एका पंडितानं घेतला. पंडितानं म्हणजे ब्राह्मण नाही, जो खरंच ज्ञानी आहे, जो खरंच सत्य असत्याची पराकाष्ठा करतो त्याला पंडित म्हटलेला आहे. बुद्धांच्या धम्मामध्ये, धम्मपदामध्ये, बुद्धाच्या बुद्ध शासनामध्ये पंडित त्याला म्हटलेला आहे की जो आईच्या पोटातून पंडित होत नाही तर तो केलेल्या सत्कर्मानं पंडित होतो, त्याला पंडित म्हटलेला आहे, त्याला ब्राह्मण म्हटलेला आहे, त्याला भिक्षू म्हटलेला आहे, त्याला विद्वान म्हटलेला आहे, त्याला विचारवंत म्हटलेला आहे, है की नाही? आणि मग पंडित त्यालाच म्हटलं पाहिजे. कोण? तर आईच्या म्हणजे वारसानं नाही तर बाबासाहेबांनी तसंच केलं. तर राजा या देशाचा राजा आईच्या पोटातून नाही तर मनुष्याच्या बोटातून निर्माण केला, केला की नाही? बोटातून मतदान केल्यानंतर बोटातून, बोटाने मतदान करताना तुम्ही पोटाने करता की पोटाने करता? हां, काही काही करतात म्हणा पोटाने 200 रुपयावर 400 रुपयावर, आहे की? आणि म्हणून पहा, बाबासाहेबांनी केलं, आईच्या पोटातून राजा निवडायची संधी नाही दिली तर मनुष्याच्या, प्रत्येक मनुष्याच्या जो 18 वर्षाच्या वरील आहे, जो भारताचं नागरिकत्व ज्याला मिळालेलं आहे, त्याच्या बोटातून राजा निवडण्याची पद्धत दिली. म्हणून बुद्धही म्हणतात हे बुद्धांचे संस्कार आहे, बुद्धांचे विचार आहे. अनेक संतापर्यंत आले, अनेक महापुरुषापर्यंत आले आणि त्या महापुरुषांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य दीर्घकाळापासून चालू आहे. अंधश्रद्धा पेरण्याचं काम नाही केलं. तुकाराम महाराज सांगा, तुकाराम महाराजांनी सगळे अभंग पहा, म्हणतात की मी देव पाहिला, मी पांडुरंगात बुद्ध बघितला, पाहिला हा पांडुरंगात बुद्ध पाहिला. सांगा, इंदिरा गांधीनं ज्यावेळेला पोखरणला क्षेपणास्त्र केलं
त्यावेळेस बुद्ध पौर्णिमा होती, वैशाख बुद्ध पौर्णिमा होती, आणि त्या दिवशी तिनं अनुग्रह सोडला, त्या दिवशी तिनं त्या अनुग्रहाला नाव दिलं आणि बुद्ध हसला. काय दिलं? आणि बुद्ध हसला. पहा का बुद्धाचं नाव येते. या देशाला बुद्ध भूमी म्हणतात. या देशाकडे इतर देशातले लोक, जपान असो, श्रीलंका असो, म्यानमार असो, अनेक देश असो, या देशाकडे पाय 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 करून सुद्धा झोपत नाही. तेवढी कल्चर आहे त्यांच्या, तेवढं संस्कार आहे. आणि आपण बिंदास. म्हणून या बुद्धांच्या भूमीमध्ये, या बुद्धांच्या भूमीच्या लोकांचा इतर देशांनी अनुकरण केलं. त्यांनी बुद्ध धम्म जिवंत ठेवला आणि आपण बुद्ध धम्माचा नाश केला. का केला? कारण आपल्यामध्ये संस्कार नाही आणि हे संस्कार आपल्यामध्ये आले पाहिजे. म्हणून छोटस उदाहरण आहे, ते दोन पोपट घेऊन गेले. तो दोन पेपट घेऊन गेला, पोपट फिरता 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 त्या पंडिताकडे गेला. त्या पंडितांनी, विचारवंतांनी घेतला की मी एक पोपट घेऊ, चांगला राहतो, तो बोलतो, त्याला मनुष्याच्या भावना कळतात. म्हणून त्यांनी एक पोपट विकत घेतला आणि एक पोपट शिल्लक राहिला. दोघं भाऊ होते ते. एक पोपट शिल्लक राहिला, एका आईच्या गर्भातून जन्माला आलेले ते दोन पोपट. एक पोपट घेतला, एक पोपट तो पुन्हा विकायला दुसरीकडे गेला. जाता 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 एका कसाई खाटी त्यांनी एक पोपट घेतला. आता दोघांवर विभिन्न संस्कार निर्माण झाले. एका पंडिताच्या घरी, विचारवंताच्या घरी, भिक्षूच्या घरी तो पोपट संस्कार शिकू लागला. अव भगत, आदरातिथ्य, समता, बंधुत्व, मुदिता, करुणा, प्रेम, मैत्री असं शिकू लागला. आणि एका ठिकाणी शिबिगाळ शिकू लागला. वाईट कल्चर, वाईट संस्कार, अकुशल कर्म शिकू लागला. काय म्हणतात? बुद्ध म्हणतात, सब पापस करणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनम एतं बुद्धान शासनम. सब पापस करणं, कोणतेही प्रकारचे पाप कर्म करू नये, कुशल कर्म करत राहावे. कुशल कर्म एवढे वाळवायचे, एवढे वाळवायचे. लोक म्हणतात पापाचा घडा भरतो, पापाचा घडा भरत नाही, कुशल कर्माचा घडा भरत असतो. पाप तर रिकामा होते, माणसाला रिकामा करून टाकते. कुशल कर्माचा संचय करावा. आणि त्याने कुशल कर्माचा संकल्प केला, कुशल कर्म केले, पंडिताच्या सान्निध्यात गेला, म्हणजे विचारवंताच्या सान्निध्यात गेला. जे चांगले लोक आहेत, जे सद्गुरू आहेत, जे ज्यांच्या सान्निध्यात राहून मी कुशल कर्म करतो, अकुशल कर्म करत नाही, पाप करत नाही, पुण्य संचय करतो, अशा लोकांच्या सान्निध्यात राहायचं. अशा लोकांच्या सान्निध्यात राहिल्यानं आपण आपले कर्म जागृत करत असतो. बुद्धांचा कर्म सिद्धांत म्हणजे कर्म सिद्धांत आहे. जर आपण एखाद्याला शिवी दिली तर तो आपल्याला काय म्हणेल? तो प्रेम करेल आपल्यावर? नाही करणार. करेल? नाही करणार. तोही दोन शिवे देईल. कारण टिट फॉर टॅट, जशा तसं, नाही का नाही? असा एक नियम बनलेला आहे. पण बुद्ध मैत्री करू ना सांगतात. बुद्ध मैत्री करू ना सांगतात. पुरुष असतात किंवा स्त्री पुरुष असते, पती पत्नी असते, त्यांचं प्रेम असते, त्यांना बोलण्याची जरूरत नसते. जोपर्यंत प्रेम असते तोपर्यंत इशाऱ्यावरच काम होते. त्यांनी फक्त असं केलं की पाणी घेऊन येते पत्नी, कारण प्रेम जोपर्यंत असते. पण एखाद्या दिवशी जर त्या दोघांमध्ये खटकलं तर त्यांचा स्वर उंच होतो, उंच उंच आवाज होतो. जवळ असतानाही उंच बोलतात. दोघं बैरे असतात? असतात बैरे? असतात काय? नाही, बैरे नसतात. पण त्यांच्या दोन मनाचं अंतर कापलेलं असते. दोन मनाचं अंतर कापलेलं असते. आणि ज्या वेळेला दोन मनाचं अंतर कापल्या जाते, त्यावेळेस माणसाचा व्हायब्रेशन वाढते, ब्लड सर्क्युलेशन वाढते, रक्ताभिसरण वाढते, त्याचा स्वर उंच होतो आणि तो रागावतो. रागावतो म्हणजे राग येणे, द्वेष उत्पन्न होणे, म्हणजे तो जास्त जोराना बोलतो. बोलतो की नाही? मग विचार करा, हे संस्कार आहेत. आणि या संस्काराला जर आपल्याला नमवायचं असेल, राग, द्वेष, मत्सर, मोह, माया, या जर तृष्णा नष्ट करायचे, कारण दुःखाचं मूळ कारण तृष्णा आहे. कालही सांगितलं की हा धम्म हो ना वाढावा, दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा, स्वतः अनुभव घ्या. आणि स्वतः अनुभव घेण्यासाठी मेडिटेशन करावं लागेल, ध्यान साधना, विपश्यना. विपश्यना, विपस्सना दुसरं तिसरं काही नाही. विपस्सना म्हणजे वी म्हणजे अंतरंगात पाहणे, पस्सना म्हणजे पाहणे, अंतरंगात पाहणे, दुसरं काही नाही. श्वासावर नियंत्रण ठेवले. श्वास कुठं कुठं जातो, आपल्या शरीरात कुठं कुठं फिरतो. आणि यामुळे काय होते? चित्त एकाग्र होते, कॉन्सन्ट्रेशन. आणि हीच खरी जीवन जगण्याची कला. दी आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला हीच आहे. आणि ही जीवन जगण्याची कला ज्याच्या हाती सापडली, त्यांनी जग जिंकलं. ज्यांनी जीवन जगण्याची कला जपली, त्यांनी जग जिंकलं. आणि हे जग जिंकण्याचं काम फक्त संस्कारातून घडत असते. म्हणून तो पोपट एक कसायाच्या घरी होता, एक पोपट त्या पंडिताच्या विचारवंताच्या घरी होता. दोन्ही लहानाचे मोठे झाले. एक दिवस उलट उलट दोघं जण एकमेकाला भेटले.
एकमेकाला भेटले. एक पुरुष कसायाच्या घरी गेला, एक पुरुष कसायाच्या घरी गेला. कसायाच्या घरी गेल्यानंतर त्या पोपटाने एकदम शिवीगाळ केला, हे रे देखो रे आ गया रे, हे कोण आ गया रे, हे साला कोण आ गया, हे साला कोण आ गया, हे मूर्ख कोण आ गया, हे बाबूजी जल्दी जल्दी आ जा रे, हे मूर्ख कोण आ गया, देख उसको गोश्त चाहिए, ये शिकार चाहिए, वो आ गया, देख उसको जल्दी निपटा ले उसको. त्या पोपटाची भाषा त्या सद्गृहस्थाने ऐकली. नंतर काही काळाने तो त्या पोपटाजवळ दुसऱ्या पोपटाजवळ गेला, तो विचारवंताच्या घरी लहानाचा मोठा होत होता, त्याचं संगोपन होत होतं. त्या ब्राह्मणाच्या घरी गेला, त्या पंडिताच्या घरी गेला, त्या सद्गृहस्थाच्या विचारवंताच्या घरी गेला. आणि ते तिथं घराच्या गेटवर जातात, क्षणी त्या पोपटाने केले नमस्कार, या 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 साहेब घरीच आहेत, घरात आहेत, येत आहेत, साहेब आपल्या इथं पाहुणे आले, आपल्या इथे अतिथी आले, जरा बाहेर याल का, नमस्कार, बसा 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 साहेब, येत आहेत, पाणी घ्या साहेब. किती दोघांमध्ये फरक, एका आईच्या कुशीतून जन्माला आलेले दोन पोपट विभिन्न संस्कारामुळे विभिन्न टोकावर जातात. एक अश्लीलपणाचे चाळे करतो, वाईट अकुशल मार्गाचं संगोपन करत होते, त्याच्यावर त्याच्यावर संस्कार बिंबवले जातात. आणि ते संस्कार बिंबवल्यानंतर तो कुठं जातो, तो नरक गतीला प्राप्त होतो. आणि ज्याच्यावर संस्कार बिंबवले जातात तो स्वर्ग गतीला प्राप्त होतो. मग तुम्ही म्हणाल की बुद्ध धम्मा स्वर्ग नरक आहे का, तर स्वर्ग नरक म्हणजे कुशल अकुशल कर्म, चांगले कर्म. तर पहा, कबीर म्हणतात की बबुल का पेड बोया तो आम का असे आहे, आहे का नाही. तर बाबडीचे बी पेरलं तर त्याला आंबे येतील का, नाही, त्याला काटेच येतील, त्याला फुलंच येतील, तो पायात काटा मुळे त्याच्यापासून, त्या बाबडीपासून आपल्याला खाण्यासारखं काही मिळणार नाही, त्या बाबडीपासून काटा म्हणजे दुःखच मिळणार आहे, पायात काटाच मिळणार आहे. आंब्यापासून गोड असा पदार्थ मिळणार, मिळणार का नाही, आंब्यापासून गोड पदार्थ मिळणार आहे. छोटंसं पुन्हा एक उदाहरण देतो, एक भिक्षू एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते, आणि बसताना शाळकरी मुलं आले. शाळकरी मुलांना आंब्याचा मोह आवडता आला नाही, तृष्णा दुःखाचं मूळ कारण तृष्णा. आणि मग त्यांना तो मोह आवडता आला नाही, आणि तो मोह आवडता आला नाही म्हणून त्यांनी त्या आंब्याच्या झाडाला दगड मारण्याची सुरुवात केली. आता चुकून एक दगड त्या भिक्षूंना लागला, बंतेजीला लागला, आणि लागला, त्यांच्या डोक्यातून रक्त व्हायला लागलं. मुलं घाबरली, कोणी रडायला लागलं, कोणी पळायला लागलं. ते घाबरत घाबरत ज्या वेळेला पळायला लागले, त्या भिक्षूने शांत संयमी, भिक्षू शांत असतात, भिक्षू कधी कुणाला मारत नाही. जगातला एकच भिक्षू एकमेव असा प्राणी आहे की त्याला परीक्षा द्यावं लागतो. आपल्या जीवनाची 10-10 वर्षानं, 5-5 वर्षानं, 3-3 वर्षानं उपसंपदेची, थेरोपदाची, महाथेरोपदाची परीक्षा द्यावी लागते. कोण्या भिक्षूच्या हाती काठी पाहिली, अवजार पाहिलं, बुद्धांच्या हाती कोणतं शस्त्र बघितलं, भिक्षापात्राशिवाय काही आहे का. चरत भिक्क भई चारिकम बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आता हिताय लोकानुकंपाय, लोकांवर अनुकंपा करत राहा भिक्षुनो, तुम्ही चारी दिशांना फिरत राहा, चरत भिक्की चारिका करत राहा आणि लोकांवर अनुकंपा करा. माझा धम्म प्रथम कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतिम कल्याणकारी आहे. म्हणजे मधातही गोड, पहिलेही गोड, मधातही गोड आणि शेवटी गोड असा आहे, पण घेताना घेणाऱ्याने घेत राहा, आहे का नाही. घेणाऱ्याने घेतला त्याला, त्याचा अनुभव त्याला येईल. म्हणून बुद्ध म्हणतात, भाऊ तू सब मंगलम रखम तू सब देवता सब बुद्धानुभावेनम धम्मानुभावेनम संघानुभावेनम सदा स्वती भवन तुम्ही. जर तुम्ही बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाचा, या तीन रत्नाचा, जगात तीन रत्न महान आहे, बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न, या तीन रत्नाचा जर अंगीकार केला आणि या तीन रत्नाचं शरणागमन म्हणजे त्या तीन रत्नाला जर शरण गेले, तर कदाचित तुमचं दुःख नाही सवलं. बाबासाहेब तीन रत्नाला शरण गेले. बाबासाहेबांनी ऑक्टोबरला दीक्षा घेतली. दीक्षा घेताना बाबासाहेबांनी म्हटलं की नत्ती मे शरणमयम बुद्धो मे धम्मो मे संगो मे शरणमोरम एतेन सत्यवचनम हो तुमे जय मंगलम. कारण माझं कोणतं शरणस्थान नाही, माझं कुठलंही शरणस्थान नाही, माझं फक्त शरणस्थान एकच आहे, ते म्हणजे बुद्ध धम्म संघ तीन रत्न. आणि मग या तीन रत्नाला जर शरण गेलं तर निश्चित आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वळू, कारण आपला अहंकार नष्ट होईल. आणि जो ज्याचा अहंकार नष्ट करायचा असेल तर बुद्धासारखे तत्वज्ञानी वैज्ञानिष्ठ लोक म्हणतात. बुद्धांचा धम्म विज्ञानावर आधारित आहे, बुद्धांचा धम्म हा विज्ञानावर आधारित नाही. विज्ञान हे बुद्ध धम्मावर आधारित आहे, विज्ञान हे बुद्ध धम्मावर आधारित आहे, बुद्धाचा धम्म विज्ञानावर आधारित नाही. अनेक त्याच्यामध्ये प्रोपोगंडा केला, अनेक त्याच्यामध्ये अंधश्रद्धा घुसवण्याचा प्रयत्न केला, पण बुद्ध म्हणतात कालामसूत्रामध्ये की मी सांगतो म्हणून तुम्ही धम्माला स्वीकारू नका,
तुमच्या परंपरेनं आला म्हणून तुम्ही त्याला स्वीकारू नका, तुमच्या धर्मग्रंथात आहे म्हणून स्वीकारू नका, तुमचे गुरुवर सांगतात म्हणून स्वीकारू नका, तुमचे आई वडील समाज सांगतो म्हणून स्वीकारू नका। तुम्ही तुमच्या बुद्धीला घासा, तुम्ही तुमच्या बुद्धीला घासा, सत्य आणि असत्याचा तर्क करा आणि जे सत्य सापडेल असत्याला सोडून द्या, सत्य सापडेल, ते सत्य तुमच्याच हितासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी व तुमच्याही हितासाठी असेल, त्या सत्याला स्वीकारा। कलाम सूत्रामध्ये बुद्ध म्हणतात, काय म्हणत असेल, बुद्ध स्वतः सांगतात, इतकी प्रखर वाणी कोणीही धर्मसंस्थापकांनी सांगितलेली नाही, फक्त एकमेव बुद्ध आहेत आणि त्यांनी ती प्रखर वाणी सांगितलेली आहे आणि त्यांनीच या जगाला सत्य आणि असत्याची गोष्ट सांगितलेली। या दुःखाच्या शोधात शिकता शिकता, दुःखाचा शोध लावता लावता त्यांनी आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग दिला। चार आर्य सत्य मी तुम्हाला कालच सांगितले, त्या चार आर्य सत्याला दुःख आहे, जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख कमी केल्या जाऊ शकते, दुःख नष्ट केल्या जाऊ शकते, या चार आर्य सत्याचा शोध लावला। पण हे कशानं, या दुःखाचं मूळ कारण तृष्णा आहे, पण या तृष्णेला नष्ट करण्यासाठी आठ आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा लागेल आणि ते आर्य अष्टांगिक मार्ग उद्याच्या सत्रात सांगेन। म्हणा साधू 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। आज या सम्राट बुद्ध विहारामध्ये नेरी या गावामध्ये उपासकांच्या वतीने आणि समस्त या बहुजनवादी आणि बौद्ध अनुयायी जे पुढे शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानतात त्यांच्या वतीनं कालपासून इथं आमंत्रित झालो आणि आमंत्रित झाल्यानंतर आमचे आयुष्यमान शिंदेसाहेब तसेच आमचे रवी भाऊ भाविस्कर साहेब आमचे अशोकजी इंगळे साहेब आणि आमच्या महिला मंडळ यांच्या वतीनं या एक दिवसीय धम्मशिबिर ध्यान साधना शिबिर तसेच बालसंस्कार केंद्राचं आयोजन करण्यात आलं। ये व्यस्तता हे गेल्या दोन दिवसापासून सारखी पाहायस मिळते, या मुलांवर संस्कार घडावे आणि उद्याची भावी पिढी हे संस्कारमय घडावी, कारण जगाला युद्ध नाही तर बुद्धांची गरज आहे आणि बुद्ध हे प्रत्यक्षात युद्धाला नकार देतात आणि एकमेका साहे करू अवघे धरू सुपंत। म्हणून मी आणि समाज बांधव उपासक उपासिका तसेच बाल आमचे बालमित्र मंडळ यांच्या वतीनं हा एकोप्यानं हा कार्यक्रम अतिशय संपन्न रीतीनं अतिशय चांगल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने इथं आयोजन होत आहे आणि या आयोजनाचं संपूर्ण श्रेय या बौद्ध बांधवांना आमच्या बौद्ध भगिनींना जाते आहे। त्यांनी खरंच धम्ममय वातावरण निर्माण करण्याचा संकल्प केला आणि पुढेही आम्ही 10 दिवसाचं शिबिराचं भव्य प्रमाणात सामनेर शिबिराचं भव्य प्रमाणात आयोजन करण्याचा आमच्या बौद्ध बांधवाच्या नेरीच्या वतीने जामनेर तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे। या वर्षावास कालावधीमध्ये माझा प्रवास या खान प्रदेशामध्ये एक गाव एक दिवस एक प्रवचन असा आहे, पण यांच्या आग्रहास्तव एक धम्माचं बीजारोपण व्हावे, बाबासाहेब प्रेरित केल्यानं बुद्ध उगवेल ही मनोसंकल्पना मी माझ्या ध्यानी ठेवून यांच्या आग्रहास्तव यांना वेळात वेळ काढून काही दिवस देण्याचा संकल्प केलेला आहे आणि आताही हे धम्मसंस्कार शिबिर चालू ठेवण्याचा पुढेही आमच्या शिंदेसाहेब आणि भाविस्कर साहेब इंगळे साहेबांच्या वतीने महिला मंडळाच्या वतीने 5 दिवसीय बाल धम्मसंस्कार महिला शिबिर ध्यान साधना शिबिर जनरल ध्यान साधना शिबिर जनरल महिला शिबिर फक्त महिलांसाठी मार्गदर्शन बालसंस्कार शिबिर वयोगट 6 ते 15 5 दिवसाचं आयोजन करण्यात येते। तरी मी संपूर्ण जामनेरवासियांना या 5 दिवसाच्या शिबिरामध्ये आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, या शिबिराला उपस्थित राहून योग्य असं बुद्ध धम्मसंघ या 3 रत्नाचं मार्गदर्शन घ्यावं। राष्ट्रप्रेम देशप्रेम शैक्षणिक राजकीय धार्मिक सामाजिक आणि वैचारिक पातळीवर आपल्या मानसिक पटलाचा विजय मिळवावा, आपल्या देहामध्ये मनामध्ये चित्तामध्ये कायावाचा चित्तामध्ये यांच्या मनाची परिशुद्ध व्हावी परिशुद्धी व्हावी, हे विशुद्धी मार्गाने मार्गक्रमण करावे या हेतूने हा उपक्रम आहे आणि बालमनावर शिक्षणाबरोबर धार्मिकता आणि तीही कट्टरता नसावी, त्यामध्ये राष्ट्रप्रेम असावं,
त्यामध्ये देशप्रेमाबद्दल आपुलकी असावी, समता स्वातंत्र्य असावे, बंधुत्व असावे, ब्रदरहूड ज्याला म्हणतो आपण ते समता स्वातंत्र्य बंधुत्व असावे आणि बुद्ध धर्मात ब्रदरहूड फार योग्य प्रमाणात आहे आणि असं ह्या बंधुत्व यांच्या मनामध्ये नादावी, एक दुसऱ्याबद्दल प्रेम मैत्री करुणा लाभावी आणि प्रज्ञाशील मार्गाने शील समाधी करुणेच्या मार्गाने यांनी मार्गक्रमण करावे या अपेक्षेने यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना करतो. भवतो सब्बमंगलम, भवतो सब्बमंगलम, भवतो सब्बमंगलम. बांधव आणि उपासकांनी उपासिका, आजच्या छोट्या काही कार्यक्रमामध्ये आदरणीय बंतेजी आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक छोटासा उपक्रम ठेवला होता बंतेजींच्या हस्ते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने औचित्य साधून आपण स्वाती रवींद्र बाविस्कर ही विद्यार्थिनी एक दलित समाजातून, ज्याला दलित नाव दिलं जातं त्या समाजातून, तिने जनता असूरसारख्या गावात शाळेमध्ये ती आर्टमधून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जनता हायस्कूलला सगळ्यात प्रथम आलेली आहे आणि जास्त सगळ्यात जास्त मार्क्स मिळालेले आहेत. तर याचा औचित्य साधून आपण आज आदरणीय बंतेजी यांच्या हस्ते तिचा एक छोटासा सत्काराचा कार्यक्रम ठेवतो आहे. सत्कार करतो. उपस्थित उपासक उपासिका आणि माझ्या मित्रमैत्रिणी, खरंच आज माझं नशीब की मी भंते यांच्या पुढे उभी आहे आणि बोलत आहे. खरंच माझं नशीब खूप चांगलं आहे आणि मला तो चान्स मिळाला आहे की मी त्यांच्यासमोर बोलत आहे, कारण चांगल्या चांगल्यांना चान्स मिळत नसतो. त्यामुळे मी खूप नशीबवान की यांच्यासमोर मला हा चान्स मिळाला आणि त्यांनी माझा सत्कारही केला आणि त्यांचं हे पारितोषिक मला भविष्यामध्ये खूप पुढे नेईल आणि या प्रेरणा मी आयुष्यात पुढे जाताना घेत राहील. खरं म्हटलं तर मुलांना पुढे जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं आई वडील, कारण ते खरंच म्हटलं तर आई वडील हे मुलांवर चांगले संस्कार करत असतात आणि त्याचमुळे माझ्या वडिलांनी मला खूप मदत केली. खूप मोठा म्हणून मला खूप 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 अभिमान वाटतो की माझ्या वडिलांसारखे वडील हे प्रत्येक मुलीला मिळावे आणि प्रत्येक मुलग्या पुढीला. म्हणून मी ते त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणते, कारण मी आजपर्यंत कधी त्यांना म्हटलं नाही आहे की तुम्ही माझी खूप मदत करता शिक्षणाच्या बाबतीत, दुसऱ्या बाबतीत, कारण मी मला त्यांचा खूप अभिमान आहे. म्हणून मी खूप यशस्वी होईल आणि अशीच भरारी उंच घेत राहील आणि खरंच मी पुढेही काहीतरी मला करायचं आहे आणि माझ्या आई वडिलांचं, माझ्या घराचं, माझ्या समाजाचं आणि माझ्या देशाचं नाव मला उंच व्हायचं आहे. खरंच मला काहीतरी करायचं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.